आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज महालक्ष्मी सौहार्दवर भाजपचा झेंडा, शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व कायम. निपाणी तालुक्यातील भोज येथील महालक्ष्मी सौहार्द संस्थेच्या सन 2018 ते 2023 सालासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भोज सौहार्दवर भाजपचा झेंडा आला आहे. आमदार शशिकला जोल्ले व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते तात्यासाहेब पाटील व युवा नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून येत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. एकूण 12 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. यातील 5 जागेवर महिला गटातून सुरेखा मुराबट्टे, निर्मला पाटील ओबीसी गटातून प्रकाश परीट, शबीर मकानदार तर मागासवर्गीय गटातून शरद माने हे बिनविरोध निवडून आले होते. तर 7 जागेसाठी शनिवारी दिनांक 18 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सत्ताधारी भाजप पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीतून 7 उमेदवार तर विरोधी रयत विकास आघाडीतून 1 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सत्ताधारी भाजप पुरस्कृत आघाडीतील तात्यासाहेब भोसले, प्रशांत पाटील, तात्यासाहेब उर्फ मलगोंडा पाटील, सुरज पाटील, सुरेंद्र माने, स्वप्नील बाळगोंडा पाटील, वनगोंडा पाटील हे 7ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून पुन्हा एकदा महालक्ष्मी सौहार्दवर सत्ता स्थापन केली आहे. रयत विकास आघाडीचे आपासाहेब केस्ते यांचा यावेळी पराभव झाला. अच्छा, या विजयाबद्दल अण्णा तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? मला ते कसं सांगायचं काय समजून विजयानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. संस्थापक तात्यासाहेब पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी पुन्हा एकदा आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली आहे. यापुढेही संस्थेच्या व सभासदांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महानकारी न्यूज साठी भोजहून तानाजी बिरनाळे. ಪೆನಲ್ ಟು ಪೆನಲ್ 380 ಮತದಿನ ಅಂತರದಿಂದ ಜಯಘೋಷಿಸಿದ ಕಾರಣ ನಾ ಎಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕಿನ ಸಭಾಸದರಿಗೆ ಮತ್ತು ಊರಿನ ಹಿತಚಿಂತಕರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ.